वारकऱ्यांना पताका खाली ठेवा आणि मग वारीचा. मला असं वाटतंय भागवत धर्माची पताका आहे आणि महाराष्ट्रामध्ये भागवत धर्माची पताका खाली ठेवायला सांगणं हे भूषणावं नाही आहे. भागवत धर्माच्या पताकेने या ठिकाणी कोणाचं काय नुकसान केलेलं आहे आणि खरं तर म्हणजे मुघलाईमध्ये किंवा निजामाच्या काळामध्ये देखील भागवत धर्माची पताका ही कधी खाली गेलेली नाही. त्यामुळे या आमच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कोणी सांगत असेल तर ते योग्य नाहीये. मला असं वाटतं अशा प्रकारे कुठेही हे कंपल्शन करू नये. सर, आगामी विधानसभा सत्र को लेकर के क्या मराठा आरक्षण के मुद्दे को लेकर बीजेपी उठाएगी? देखिए, मराठा आरक्षण का मुद्दा हो चाहे ओबीसी आरक्षण का मुद्दा हो, ये सारे मुद्दे हम लोग उठाएंगे. किंतु ये सत्र जो है ये मात्र दो दिन का सत्र है, जिसमें पहले दिन शोक प्रस्ताव होने वाला है, दूसरे दिन केवल उसमें जो सप्लीमेंट्री डिमांड्स है वो रखी गई है. और सबसे आश्चर्य की बात है कि पहली बार जो बीएससी के मिनट्स है उन मिनट्स में कहा गया है कि कोई भी लेजिस्लेटिव आयुध जो है उसका इस्तेमाल नहीं किया जा सकेगा. तो इसका मतलब ये है कि सरकार चारों ओर से हमको बांध कर रखना चाहती है. सरकार हमको विधानसभा में बांधेंगी तो बाहर बात करेंगे.